एक बातमी उस्मानाबादमधली. रेल्वे भरतीच्या परीक्षेला पैसे नसल्यामुळे उस्मानाबादमधल्या 20 वर्षाच्या एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. पाडा पिंपरी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रगती राऊत या मुलीनं पैसे नसल्यामुळे टोकाची भूमिका घेत गळफास घेतला. प्रगती ही बीकॉमच्या 3र्या वर्षाला शिकत होती. रेल्वे भरतीचा कॉल आल्यामुळे तिला मुंबईला यावं लागणार होतं. मात्र 1.5 एकर शेती असलेल्या प्रगतीच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. प्रगतीच्या शिक्षणाचा भार उचलणं तिच्या वडिलांना शक्य नव्हतं. अखेर प्रगतीनं आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. घटना घडली की बाबा म्हणजे मुलीला शिक्षणालाच पैसे कमी पडले होते आणि तो मला म्हणली की बाबा पैसे काय करणार तुम्ही आता. म्हणलं कर्ज काढतो पण शिकत राहा, कमी करू नको शिकायचं, माझ्यासारखं शिकत राहा, पैसे मी कर्ज काढतो. पप्पा म्हणजे कर्ज काढून फेडणार कशी, काम करणार मी आणि माझा मुलगा काम करणार, पण तुला कमी पडणार नाही. स्वभाव चांगला होता, अभ्यास स्वभाव होता, मनमिळाव स्वभाव होता. ते हसत खेळत होतो सगळ्याबरोबर, अभ्यासात एकदम हुशार होती आणि त्याच्या कोणीही अपेक्षाच नव्हती. एकदम तिला शिकावं वाटत होतं. शेतकरीची मुलगी होती, मी माझ्या शेतकरी बापाचं नाव करणार. ती असं हमेशा मनुष्य होती. सगळ्या कार्यक्रमात तिचा सहभाग होता. मुलं आत्महत्या करतायत, त्याचा अर्थ असा की जर या मुलांना आरक्षण आधी भेटलं असतं, त्याच्यामध्ये सरकार अपयश आहे, याच्यापूर्वीचं सरकार अपयश आहे, हे सरकार अपयश आहे. पाहिजे आपल्याद्वारे सरकारला विनंती आहे की आपण मराठा आरक्षण लवकरात लवकर द्या, नाहीतर शेतकऱ्यासही शेतकऱ्यांचे मुलंही आत्महत्या करतील.